नमस्कार शेतकरी बांधव मित्रांनो, स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये। मी सुहास पाटील। मित्रांनो, आजचा हा आपला ॲग्री विषयक व्हिडिओ नसून ॲग्री स्टुडंट विषयक व्हिडिओ आहे असं म्हणता येईल। त्याला आपण ह्याला आपल्या चॅनलचा पहिला क्यू एन ए व्हिडिओ म्हणू शकतो, सवाल जवाब किंवा जसं गप्पा टप्पा व्हिडिओ म्हणता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची खतांची, औषधांची, पिकाची माहिती देणार नाही आहे। तर आज मी तुम्हाला माझ्याबद्दलची माहिती शेअर करणार आहे। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या स्वरूपात किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकला DM स्वरूपात पाठवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील आमच्या चॅनलला करून टाका। तर सुरू करत आजचा व्हिडिओ। प्रश्न म्हटला तर मित्रांनो, मला बरेच प्रश्न आले होते, जसे की माझं एज्युकेशन काय आहे, माझं गाव कोणतं, मी सध्या काय करतो, आता यूट्यूब करतो सगळ्यांना माहितीच आहे, पण ते त्या व्यतिरिक्त दुसरं काय करतो, मी आधी जॉब करायचो का, आता जॉब करतो का, आमचा व्यवसाय कुठला आहे, आमचं खत दुकान आहे का। कोणीतरी मध्ये पोस्ट केली होती की मी NRI आहे, मग ते खरं आहे का, आणि असेल तर मग मी कुठं होतो, भारताबाहेर काय केलं, परत का आलो, तर असे विविध प्रश्न होते। तर आज मी आणि माझा फोन नंबर काय आहे हा एक खूप जणांनी विचारलेला प्रश्न आहे। तर आज आपण ह्या सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत। सो एक एक प्रश्न मी घेतो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कळवा। तर सुरू करत आजचा व्हिडिओ। माझं गाव कोणतं? तर मित्रांनो, मी राहतो कोल्हापूरमध्ये, म्हणजे कोल्हापूर प्रॉपर शहरात राहतो मी, आणि आमचं मूळ गाव म्हटलं तर सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूरच। तर आपण जे सगळे शेतीचे व्हिडिओ बघतोय, म्हणजे 86-32 ऊस आपण बघितलात, आता 10,000 एक ऊसाचे लावण आहे, तर हे सर्व प्लॉट जे आहेत ते आमच्या सातवे गावातील शेती जी आहे तिथले आहेत। माझं एज्युकेशन काय, माझं शिक्षण काय आहे? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। शिक्षण माझं सगळं कोल्हापुरात झालं, शाळा झेवियर्सला होतो, त्यानंतर न्यू कॉलेज, आणि त्यानंतर KIT कॉलेजमधनं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली। तुमच्यापैकी जर कोण झेवियर्सचा असेल, न्यू कॉलेजचा असेल किंवा KIT असेल, तर नक्की कमेंट करा। जर आपला कनेक्ट होता आलं तर नक्की कनेक्ट होऊ, भेटू आणि गेट टुगेदर देखील करता येईल। आता मी शेती करतो आहे आणि यूट्यूब तुम्ही बघतायच, तर ह्याच्यात मी काय करायचो, नोकरी काय करत होतो? तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे मेकॅनिकल इंजिनियर आहे। KIT माझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी 2 वर्ष मास्टर्स डिग्री करण्याकरता अमेरिकेला गेलो होतो, आणि अमेरिकेमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यानंतर तिथंच मी 8 वर्ष ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये R&D काम केलं। सो एकंदरीत माझा अमेरिकेतला स्टे हा 10 वर्षाचा होता, आणि हां, त्यावेळेस मग मी NRI होतो, आणि तो सगळा स्टे पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षानंतर मी भारतात परत आलो, आणि आल्यापासून मग आपलं हे शेती, यूट्यूब आणि इतर व्यवसाय देखील सुरू आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या अमेरिकेतल्या 10 वर्षाच्या अनुभवाबद्दल अधिक माहिती हवी असेल, कोणाला मार्गदर्शन हवा असेल, कोणी इंजिनियर असाल, तर किंवा मी ती नोकरी सोडून भारतात परत का आलो, तो निर्णय कसा घेतला आणि सध्या माझं कसं चाललं, ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तशा कमेंट्स करा। मी त्याच्याकरता एक खास वेगळा व्हिडिओ बनवतो, कारण का हा विषय मोठा आहे, ह्यात कव्हर करता येणार नाही मला, त्यामुळे मी आत्ता कव्हर करत नाही आहे। सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की कमेंट करा आणि मी तो खास एक वेगळा व्हिडिओ बनवतो। तर सध्या मी काय करतो, तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, शेती मी करतोच आणि त्याचे मी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करत असतो। त्या व्यतिरिक्त म्हटलात तर आमच्या माझ्या वडिलांचं खत व्यवसाय आहे। आमचं दुकान पाटील कृषी उद्योग हे डोनोली, तालुका शववाडी, जिल्हा कोल्हापूर इथं आहे। आम्ही या दुकानाच्या माध्यमातून होलसेल आणि रिटेल खतं, औषधं, बी बियाणं विक्री करत असतो। सो तुम्ही कधी ह्या भागात आलात तर नक्की भेट द्या। मला एक प्रश्न आला होता की मला एवढी सगळी खतांची, ऊस पिकाची माहिती कशी काय? तर तुम्ही बघितलं की माझी डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, त्याचा आणि शेतीचा काही संबंध नाही आहे तसा। तर मला ही सगळी माहिती मिळते कुठून? तर ही सगळी मला माहिती मिळते माझ्या वडिलांच्याकडनं। माझे वडील श्री शिवाजी पाटील हे कृषी पदवीधर आहेत आणि टेक्निकल डिग्री त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना टेक्निकल नॉलेज अगदी खोलापर्यंत सर्व पिकांचं, सर्व खतांची त्यांना माहिती चांगलीच आहे। त्यांचा अनुभव म्हटला तर त्यांनी 30 वर्ष एका खत कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना दांडगा अनुभव आहे, आणि तो माझ्या पाठीशी असल्यामुळे मला सगळी माहिती मिळत असते। आमचा खत व्यवसाय आहे, मी आताच बोललो, तर तो खत व्यवसाय असल्यामुळे मला साहजिकच आहे खतांची, औषधांची माहिती असणारच। आणि एक माझा मोठा सोर्स माहितीचा म्हटला तर तुम्ही प्रेक्षक लोक, कारण का मी जरी व्हिडिओ पोस्ट करत असलो तरी त्याच्यावरती कमेंट्स जे येतात त्याच्यात तुम्हाला भरपूर शिकायला मिळतं। सो थोडक्यात सांगायचं झालं तर माझा इन्फॉर्मेशन सोर्स माझे वडील, आमचा खत व्यवसाय आणि तुम्ही प्रेक्षक लोक। मला एक प्रश्न आला होता की शेतीचं यूट्यूब चॅनल मी कसं काय सुरू केलं, तर याचं उत्तर असं आहे की मुळात मला व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगची फार आधीपासून आवड होती। मी याच्या आधी देखील एक चॅनल सुरू केलं होतं माझ्या 10 मुलांचं, त्याचं नाव आहे दुर्गा आनंद स्टोरीज, त्याची लिंक मी इथं शेअर केलेली आहे, तुम्ही ते चॅनल देखील बघू शकता। US असताना मी लहान लहान व्हिडिओज करायचो, म्हणजे ट्रिप्सचे वगैरे किंवा लहान मुलांचे माझ्या, तिथं आम्ही पोस्ट करायचो। भारतात परत आल्यानंतर जेव्हा मी शेती करायला सुरुवात केली
तर मी पहिले व्हिडिओ शूट जे केले ते माझ्याकरता होते की बाबा भविष्यामध्ये आपल्याला बघता यावं की आपण नेमकं काय ह्या शेताला टाकलं आहे, कुठलं खत टाकलं आहे, कसं टाकलं आहे हे माझं मला नंतर कळावं म्हणून मी व्हिडिओ शूटिंग केलं होतं आणि ते कुठंतरी सेव्ह व्हावं म्हणून मी ते यूट्यूबवरती पोस्ट केलं होतं. पण त्याला जो तुमचा प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळंच ते एका आज चॅनलच्या स्वरूपात ते वाढलं आहे. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आत्ताच मी बोललो माझ्या मुलांचं चॅनल आहे दुर्गा आनंद स्टोरीज, त्याची मी लिंक इथं शेअर केलेली आहे, एकदा नक्की भेट द्या, बघा तुम्हाला ते कसं वाटतंय. एक खूप पॉप्युलर प्रश्न आहे जो मला वारंवार कमेंट्समध्ये विचारला गेला आहे किंवा मी जी पोस्ट रिसेंटली केली होती की आपल्याला Q&A व्हिडिओ करायचा आहे, तुमचे प्रश्न काय आहेत, तर तो प्रश्न म्हणजे माझा नंबर काय आहे, माझा नंबर द्या अशी रिक्वेस्ट खूपदा आलेत आणि मी आत्तापर्यंत माझा नंबर दिला नव्हता. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे यूट्यूब मी हे एक छंद म्हणून आणि शेतकरी बांधवांना माझ्याकडनं मदत म्हणून मी सुरू केलेला हा माझा हॉबी प्रोजेक्ट आहे. ह्यात मी अजून 100% वेळ देत नाही आहे. शेती आणि आमचा खत व्यवसाय ह्याच्यातनं मला 100% वेळ देता येत नाही आहे. त्यामुळे मला माझा नंबर देऊन तुम्हाला निराश करायचा नाही आहे, कारण का नंबर मी दिलात तर साहजिकच आहे तुमच्या अपेक्षा अशा असणार की फोन नंबर दिला आहे म्हटल्यानंतर मी अवेलेबल पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. तर आत्ता मला असं वाटतं की सध्या तितका मनुष्यबळ नसल्यामुळं मला नंबर देता येणार नाही आहे. पण मला वाटतं की उलट इंस्टाग्राम आणि फेसबुक हे चांगलं माध्यम आहे, कारण का शेती हा विषय असा आहे की तो एका फोन कॉलमध्ये सॉल्व होणारा विषय नाही आहे. उलट तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती तुमच्या समस्या पाठवल्या फोटोसहित व्हिडिओसहित तर मला चांगल्या प्रकारे त्या हाताळता येईल, मला तुम्हाला चांगल्या प्रकारे रेकमेंडेशन देता येईल. सो तुर्तास तरी आपण तेच चालू ठेवूयात आणि भविष्यात जेव्हा एक ठराविक सबस्क्रायबरचा टप्पा पार होईल आणि मी 100% लक्ष घालीन नक्कीच माझा नंबर तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, हा होता आपला पहिला Q&A व्हिडिओ. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये कुठला एखादा स्पेसिफिक मुद्दा जास्त आवडला असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर तसे कमेंट करा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कोणाला माझ्या अमेरिकेतल्या अनुभवाबद्दल काही माहिती मार्गदर्शन हवा असेल तर तसे कमेंट करा, मी त्याच्याकरता खास एक वेगळा व्हिडिओ बनवीन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.